केंद्र सरकारनं काल अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली आणि त्यात असं स्पष्ट म्हटलंय की ई पासची गरज राहणार नाही, पण महाराष्ट्रात मात्र तसं होणार नाहीये। ई पास महाराष्ट्रात सध्या तरी कायम राहणार आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच असं न्यूज 18 लोकमतकडे स्पष्ट केलंय। तसंही ज्याला गरज असते त्याला ई पास दिला जातोच, त्यामुळे ई पास रद्द करण्याचा सध्या तरी विचार नाही असं देखील वडेट्टीवार म्हणाले। हा संभ्रम कायम होता की केंद्रानं जरी ई पास रद्द केला असला तरी राज्यामध्ये ई पास बदल काय होणार, पण आता मात्र हे स्पष्ट झालेलं आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, राज्यामध्ये ई पास बंधनकारक आहे, म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास लागणारच आहे। केंद्र सरकारनं जे नियम दिलेले आहेत ते पुन्हा एकदा राज्य सरकारनं धुडकावलेत असं म्हणता येईल? काय नेमकं म्हटलेलं आहे ई पास बद्दल, कोणकोणते नियम कायम असणार आहेत? केतकी, राज्यांतर्गत जो कुणालाही कुठेही जायचं असेल तर ई पासची गरज आत्ता आहे। वास्तविकतेत लॉकडाऊनची नवीन नियमावली जी आलेली आहे केंद्र सरकारकडून, त्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ई पासची गरज नाही आहे, पण राज्य सरकार मात्र त्याला फारसं अनुकूल नाही अशी माहिती आपल्याला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। राज्य सरकारच्या वतीने आज या संदर्भात चर्चा केली जाईल असं सांगितलं जातं। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई पास नकोय अशा महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने अनेकांनी तसाच जोरही धरलेला आहे, पण राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येतं आहे की ज्यांना जाण्यासाठी ई पासची गरज असते त्यांना सरकारकडनं उपलब्ध केलं जातोय, पण अनेक ठिकाणी ई पासचा काळाबाजार उघड झालेला आहे, यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये ई पासवरनं प्रचंड नाराजी आहे। राज्य सरकारचा दावा आहे की शहरी भागामध्ये यापूर्वी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते, आता ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत, यामुळे कुठेतरी निर्बंध असणं गरजेचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक आज किंवा उद्या होईल असं सांगितलं जातं, आणि त्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नवीन लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली जाईल। यामध्ये ई पासला शक्यता कमी वर्तवली जात आहे की दिलासा देण्याबाबत। दुसरीकडे मात्र शाळेच्या बाबतीत केंद्र सरकारने स्पष्ट म्हटलेलं आहे की काही भागांमध्ये काही वर्ग सुरू करण्यात यावेत, यामुळे कदाचित शाळेच्या बाबतीत नववीच्या वर कदाचित शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, याचं देखील गाईडलाईन स्पष्ट केल्या जातील असं सांगितलं जातं। मेट्रोच्या बाबतीत मात्र कदाचित मेट्रो 7 तारखेनंतर सुरू करावे असं म्हटलेलं आहे, पण राज्य सरकार त्यात फारसा अनुकूल आहे का याविषयी देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल, पण मेट्रोच्या बाबतीत दिलासा मिळण्याची सुद्धा शक्यता कमी असल्याची माहिती मिळते। एकूणच जर पाहिलं तर केंद्र सरकारने यापूर्वी अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिरं काही भागांमध्ये राज्यात उघडण्याच्या सूचना केलेल्या होत्या, पण काही राज्यांनी ते मान्य केल्या, महाराष्ट्र सरकारने मंदिरं अद्यापही उघडली नाही आहेत। काही ज्या गोष्टी आहेत त्यावर नेमकं काय आता राज्य सरकार निर्णय घेतं हे बघावं लागणार आहे, त्या संदर्भातच ही बैठक होणार आहे। धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे केंद्राची नियमावली असली तरी आता राज्य सरकार आणखी काय यातले नियम कायम ठेवतंय, काय बंधनं कायम ठेवतंय हे बघावं लागणार आहे। यानंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघणार होती इतर काही घडामोडी।